मित्रांनो, सदैन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक 21 डिसेंबर 2023 आणि आजच्या व्हिडिओमध्ये कालुशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव कसे राहिले, कुठल्या तालुक्या जिल्ह्यांमध्ये तुरीला सध्या काय बाजारभाव मिळत आहे, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज झालेला तूर बाजारभाव, पहिली बाजार समिती येत आहे मित्रांनो या ठिकाणी. राहुरी वांबुरी आवक आहे 37 क्विंटलची, कमीत कमी दर 7,900 रुपये, सर्वसाधारण दर 8,300 रुपये आणि जास्तीत जास्त दर 8,402 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे पैठण. जिल्हा छत्रपती संभाजीनगर, आवक 50 क्विंटलची, कमीत कमी दर 6,960 रुपये, सर्वसाधारण दर 7,800 रुपये आणि जास्तीत जास्त दर 8,300 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती भोकर, आवक 3 क्विंटलची, कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,606 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6,713 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे देवणी. आवक आहे 3 क्विंटलची, कमीत कमी दर 7,995 रुपये, सर्वसाधारण दर 7,995 रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव आहे तुरीला 8,090 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर मुरुम तूर गज्जर, आवक 40 क्विंटलची, कमीत कमी दर 8,250 रुपये, सर्वसाधारण दर 8,500 रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव 8,750 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती करमाळा. तूर काळी, आवक 2 क्विंटलची, कमीत कमी सर्वसाधारण दर 8,000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 8,400 रुपये. त्यानंतर सोलापूर तूर लाल, आवक 188 क्विंटलची, कमीत कमी दर 7,700 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 9,180 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,700 रुपये. त्यानंतर जालना तूर लाल, आवक 37 क्विंटलची, कमीत कमी दर 7,500, सर्वसाधारण दर 8,500 आणि जास्तीत जास्त दर 8,799 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे अकोला. आवक आहे 30 क्विंटलची, कमीत कमी दर 7,505, सर्वसाधारण दर 8,845 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 9,250 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे अमरावती तूर लाल. आवक आहे 126 क्विंटलची, कमीत कमी दर 9,000 रुपये, सर्वसाधारण दर 9,250 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 9,500 रुपये. त्यानंतर जळगाव, आवक आहे 7 क्विंटलची, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे 7,500 रुपये. त्यानंतर मालेगाव तूर लाल, आवक 4 क्विंटलची, कमीत कमी दर 7,001 रुपये, सर्वसाधारण दर 7,600 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 7,751 रुपये. त्यानंतर चोपडा तूर लाल, आवक 15 क्विंटलची, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजारभाव मित्रांनो 8,401 रुपये. त्यानंतर चिखली तूर लाल, आवक 21 क्विंटलची, कमीत कमी दर 6,450, सर्वसाधारण दर 7,100 आणि जास्तीत जास्त बाजारभाव निघाला आहे 7,750. त्यानंतर पुढील बाजार समिती अक्कलकोट. आवक आहे 410 क्विंटलची, कमीत कमी दर 8,800 रुपये, सर्वसाधारण दर 9,200 आणि जास्तीत जास्त दर 9,600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार सर्वसाधारण 7,700 रुपये आणि कमीत कमी दर 6,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर मलकापूर, आवक आहे 14 क्विंटलची, कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,000 रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव निघाला आहे 8,400 रुपये. त्यानंतर नांदगाव 17 क्विंटलची आवक आलेली असून जास्तीत जास्त दर 8,770 रुपये, सर्वसाधारण दर 7,650 रुपये आणि कमीत कमी दर 7,350. त्यानंतर औरच्याजनी तूर लाल, आवक 42 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 8,391 रुपये, सर्वसाधारण दर 8,746 रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव 9,101 रुपये. त्यानंतर तुळजापूर, आवक आहे 45 क्विंटलची, कमीत कमी दर 7,500, सर्वसाधारण दर 8,200 आणि जास्तीत जास्त दर आहे 8,700 रुपये. त्यानंतर उमरगा, आवक आहे 4 क्विंटलची, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 8,610 रुपये. त्यानंतर नांदुरा, आवक आहे मित्रांनो 15 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 7,265 रुपये, सर्वसाधारण दर 8,951 रुपये आणि जास्तीत जास्त दर 8,951 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू, आवक आहे 1 क्विंटलची, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 8,500. दुधनी तूर लाल, आवक 457 क्विंटलची, कमीत कमी दर
8,200 सर्वसाधारण दर 9,100 आणि जास्तीत जास्त बाजारभाव 9,850. त्यानंतर पारंडा तूर लोकल आवक 7 क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर 8,700. त्यानंतरची बाजार समिती दर्यापूर जिल्हा अमरावती 12,100 रुपये सर्वसाधारण जास्तीत जास्त आणि कमीत कमी बाजारभाव सध्या 12,100 रुपये चालू आहे मित्रांनो. या ठिकाणी दर्यापूर जिल्हा अमरावती. त्यानंतर पाथर्डी 150 क्विंटलची आवक कमीत कमी दर 7,000 रुपये जास्तीचा दर 8,500 आणि सर्वसाधारण दर 7,800. त्यानंतरची बाजार समिती आहे या ठिकाणी मित्रांनो जालना. आवक आहे 700 क्विंटलची तूर पांढरी कमीत कमी दर 7,000 रुपये सर्वसाधारण दर 9,200 रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव निघाला आहे 10,022 रुपये. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आवक 267 क्विंटलची कमीत कमी दर 6,800 रुपये सर्वसाधारण दर 9,033 रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव 10,041 रुपये. त्यानंतर बीड तुरीचा पांढरावान आवक 15 क्विंटलची कमीत कमी दर 7,019 रुपये जास्तीचा दर 7,380 रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव तुरीला 7,200. त्यानंतर शेवगाव तूर पांढरी 190 क्विंटलची आवक कमीत कमी दर 7,300 आणि जास्तीत जास्त दर आहे 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.